Good morning, Sahyadri, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24. सह्याद्री घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. सह्याद्री गुड मॉर्निंग बातमीपत्रात. कोल्हापुरात सकल धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ व्हावी या मागणीसाठी धनगर बांधवांनी मुंडन आंदोलन केलंय. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत नाही, त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारा सकल धनगर समाजाच्या वतीने शासनाचा निषेध करत मुंडन आंदोलन करण्यात आलंय. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात आलं होतं. त्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड करून MIDC सिडको पोलीस स्टेशन येथे नेले असता राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी कार्यकर्त्यांना सोडा आणि हक्काचे पाणी मराठवाड्याला द्या या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर आंदोलन सुरू केलं आहे. पुण्यात बागेश्वर धाम बाबांच्या 2 दिवसीय दरबार आयोजित करण्यात आला आहे. भाजप पुणेचे माजी प्रदेशाध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारापूर्वीच या प्रकरणावरून पुण्यात वातावरण तापले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याला विरोध केला असून तो कोणताही जादू किंवा युक्ती करू शकत नाही, हे कायद्याच्या विरोधात आहे. निरपराध लोकांना फसवून त्यांच्या भोळेपणाचा चुकीचा फायदा घेत असल्याचा आरोप केला जात आहे. देशासह राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. आज देशभरात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागात हवामान कोरडं राहणार आहे. महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज नाही. तमिळनाडू, केरळ, कर्नाटकसह लक्षद्वीप बेटावर आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जालना येथील अंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी सायंकाळी हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे नाव चर्चेत आहे. सोमवारी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली. त्यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी निशाणा साधला आहे. आंदोलकांना मारल्याचे त्यांना बक्षीस मिळाले आहे. निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन. त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दोषी यांच्या बदलीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिली. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. वर्धा जिल्ह्यातील मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या व्यक्तींकडून प्रमाणपत्रासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कागदपत्र पुरावे मागवण्यात आले आहेत. अभिलेख तपासणीसाठी जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या कामकाजासाठी पुराव्यांची आवश्यकता आहे. मुंबईतील वरळीतील पोलीस कॉन्स्टेबलने प्रियसी सोबत झालेल्या भांडणानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. इंद्रजीत साळुंके असं तरुणाचं नाव असून तो मुंबईतील वरळी भागात राहणार होता. या कॉन्स्टेबलने आधी त्याच्या गळ्यातील फासाचा फोटो काढला आणि तो आपल्या प्रियसीच्या मैत्रिणीला पाठवला अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे धोकादायक असून जीवघेणा अपघात घडू शकतो अशी वारंवार सूचना देण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून अशा चालकांवर कारवाई देखील करण्यात येते. मात्र अनेकदा या नियमांचे उल्लंघन होताना सर्रासपणे दिसते. एसटी चालकांकडूनही बस चालवताना मोबाईलचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. अशा चालकांवर आता थेट कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने हा इशारा दिला आहे. यंदा राज्यभर ऊस कमी असल्याने ऊसाच्या पळवापळवीसाठी कारखान्याचे प्रयत्न सुरू असून यातूनच टोळ्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. याचा फटका आता ट्रॅक्टर चालकांना बसू लागला असून पंढरपूर तालुक्यातील ट्रॅक्टर चालकांना मराठवाड्यातील मुकादमांनी थेट 50 कोटी रुपयांचा चुना लागवल्याचं समोर आलं आहे. फसवणूक झालेल्या या ट्रॅक्टर मालकांनी आता पोलिसात धाव घेतली आहे. संयुक्त किसान मोर्चा सहभागी प्रमुख 13 शेतकरी संघटना व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या 11 कामगार कर्मचारी संघटनाच्या मुंबईतील मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यभरातील 1 लाखापेक्षा अधिक शेतकरी व कामगार 28 नोव्हेंबरला आपल्या मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयाकडे कूच करणार होते. मात्र शेतकरी कामगारांचे मूलभूत प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे.
गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथे संपते, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।